नांदेड जिल्ह्याच्या वैभवात आणखीन एका वास्तूचं भर पडणार आहे. भारतातील सर्वात उंच अशोक स्तंभ नांदेडमध्ये होणार आहे. अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे या अशोक स्तंभाचं काम प्रगतीपथावर आहे. या वास्तूचं काम अंतिम टप्प्यात आले आहे. ख्रिस्तपूर्व 3र्या शतकात मौर्य सम्राट राजे अशोक यांनी आपल्या राजवटीत अशा स्तंभाची निर्मिती शिलालेख लिहिण्यासाठी केली होती. सारनाथ येथे 50 फूट उंचीचा अशोक स्तंभ आढळतो. भारताशिवाय श्रीलंका, म्यानमार व चीन या देशात अशा प्रकारचे अशोक स्तंभ आहेत. 65 फूट उंचीचा अशोक स्तंभ कुठेही नाही असं जाणकारांचं मत आहे. शिलालेख लिहिण्यासाठी अशोक स्तंभापर्यंत भारतामध्ये दुसरं कुठेही नाही. ते सर्वात उंच त्याची उंची कुठे नाही एवढा अशोक स्तंभ. दिल्लीमध्ये 70 फूट उंचीचा करण्याचा प्रयास होता, पण ते काय 2017 मध्ये फक्त बातमीच आली होती त्याची, तो काय तयार झालेला नाही अजून. के विषय में मुझे ये भी आता है, वो भी आता है, ऐसा भी आता है, वैसा भी आता है, तमाम चीजें उसको मालूम है, पता है. चार आर्य सत्य पता है, आर्य अष्टांगिक मार्ग पता. बोला. हे जे स्मारक आहे हे अशोक स्तंभाचं स्मारक आहे आणि अशोक स्तंभाची निर्मिती सम्राट अशोकाने त्याच्या काळामध्ये त्याच्या राजवटीमध्ये शिलालेख लिहिण्यासाठी 1 ई.पू. 3र्या शतकामध्ये केली होती. आणि त्या काळामध्ये अशोक स्तंभाची निर्मिती त्यांनी 40 ते 50 फूट उंच एवढीच केलेली होती. आणि अशा प्रकारचे अशोक स्तंभ भारतामध्ये इतरही ठिकाणी आढळतात, पण एवढ्या उंचीचा अशोक स्तंभ फक्त नांदेड जिल्ह्यातील बावरीनगर येथे डॉक्टर SP गायकवाड साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि हा जो अशोक स्तंभ आहे, या अशोक स्तंभासाठी लागणारा जो दगड आहे तो मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातून सँडस्टोन नावाचा दगड वापरण्यात आलेला आहे. आणि हा दगड या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता या स्तंभाची उंची 65 फूट आहे, त्यापैकी खालचा जो भाग आहे तो एकूण 32 फूट उंचीचा आहे, तो स्तंभ आहे. आणि 32 फूट उंचीच्या वर चबुतरा आपण पाहू शकता, तो 33 फुटाचा आहे. या 33 फुटामध्ये आपण सर्वात खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये उलटं कमळ दिसते. आणि हे उलटं जे कमळ आहे, सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभ जो आहे त्या अशोक स्तंभावर सम्राट अशोकाने ज्या प्रकारे कोरलं होतं त्याच प्रकारे ह्या ठिकाणी सुद्धा कोरण्यात आलेलं आहे. आणि ते 6 फूट उंचीचं आहे. आणि त्यावर आपण पाहू शकता 4 फूट उंचीचे त्यामध्ये 4 अशोक चक्र, त्यामध्ये घोडा, हत्ती, सिंह आणि बैल हे 4 शिल्प कोरण्यात आलेले आहेत. आणि हे जे 4 शिल्प आहेत त्याचे सुद्धा वैशिष्ट्य आहेत. घोडा हे गतिमानतेचं, बैल जो आहे तो परिश्रमाचं, सिंह शौर्याचं आणि हत्ती हे त्याच्या शांततेचं प्रतीक आहे. ते आपण पाहू शकता. आणि त्या प्रतिकृतीच्या वर आपण पाहू शकता 4ही दिशांना 4 तोंड करून असणारी सिंहाची शिल्प आहेत. ती एकूण 13 फूट उंचीची आहेत. आणि त्या 13 फूट उंचीच्या वर आपण अशोक चक्र पाहू शकता. ते अशोक चक्र 10 फूट उंचीचं आहे. हा एकूण भाग जो आहे टोटल पूर्ण 65 फूट उंचीचा आहे. तर ह्यासाठी जी संकल्पना राबविण्यात आली होती आणि ह्या संकल्पनेला मूर्तिमंत उत्तर रूप दिलं, ते नांदेड येथील कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे अभियंता कृष्णा कुलकर्णी यांनी. त्यांनी ह्याचं डिझाईन बनवलं आणि हे डिझाईन त्यांनी मुंबईला IIT पाठवलं. IIT पाठवल्यानंतर त्या ठिकाणी अप्रूव्ह करण्यात आलं आणि हे या ठिकाणी चित्र आपल्याला पाहू शकता. आणि ह्यासाठी जो